जगप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मविभूषण आशाताई यांचा जीवनकाळ आणि त्यांचा प्रवास अगदी सुवर्ण अक्षरांनी कोरण्यासारखा आहे. 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे स्वर स्वामीने आशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे 28 जूनला हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी लोकप्रिय गायक सोनू निगम याने आशा भोसले यांचे पाद्यपूजन केले. सोनू निगमने भर मंचावर आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुवून त्यांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. तर या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर या सोहळ्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अशोक सराफ, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, उत्तरा केळकर, सुदेश भोसले, वैशाली सामंत, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, पद्मिनी कोल्हापुरे अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.